मुलीच्या दरात प्रजनन उपचार जोल्ले ग्रुपच्या मदतीने साकारणार मंत्री शशिकला जोल्ले यांची माहिती. सिद्धगिरी रुग्णालयात गरीब दाम्पत्याला कमी खर्चात उपचार दिले जाणार. गरीब अपत्यहीन जोडप्यांना सवलतीच्या दरात उत्कृष्ट उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ धर्मादय रुग्णालयात IVF केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुजराई वक्फ आणि हज मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले की या उपचार केंद्राचे उद्घाटन 5 फेब्रुवारीला होणार आहे. गुरुवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की सिद्धगिरी मठातील श्री आदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी येथे अनेक विवाहित गरीब महिलांना पती आपल्याला सोडून जात आहेत आणि आपल्याला अपत्य होत नसल्यामुळे लग्नही होत नसल्याने रडत बसत आहेत. या पार्श्वभूमीवर सिद्धगिरीचे खासदार श्री आदर्श काडसिद्धेश्वर स्वामीजी अण्णासाहेब जोल्ले सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर वर्षा पाटील आदींनी चर्चा करून गरीब जोडप्यांसाठी सवलतीच्या दरात IVF उपचारासाठी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला व हे उपचार केंद्र स्थापन झाल्याचे स्पष्ट केले. साधारणपणे IVF उपचाराची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे फक्त श्रीमंत लोकच उपचार घेऊ शकतात. सिद्धगिरी रुग्णालयात 50-60 हजार रुपयात उपचार केले जाणार. दात्यांच्या मदतीने उपचार केंद्रात हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत. संस्थांच्या जोल्हे गटाच्या मदतीने 4.5 कोटी खर्च करून IVF उपचार केंद्र बांधण्यात आले आहे. येथे 10 तज्ज्ञ डॉक्टर काम करणार असल्याचे सांगितले. सिद्धगिरी रुग्णालयातील डॉक्टर वर्षा पाटील म्हणाल्या की गरीब महिलांमध्ये या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक तालुका केंद्रात परिषद घेण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला सिद्धगिरी मठाचे श्री आदर्श काडसिद्धेश्वर स्वामीजी मंत्री शशिकला जोल्ले महिला IAS पदावर असलेल्या महिला अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. सिद्धगिरीचे आपले स्वामीजी परमपूज्य जगद्गुरु आदृश्य काडसिद्धेश्वर महाराज हे आपल्या जोल्हे घराण्याचे गुरुस्थानामध्ये आहेत आणि जोल्हे घराणं आणि मठाच्या सोबत खूप अविनाभाव संबंध आहे. आपल्या कर्नाटकमधल्या सगळ्या स्वामीजी जे जे कार्य करतात त्याला आपल्याकडून थोडं नाही थोडं तरी हातभार लावणं हे पूर्वीपासून आपल्या जोल्हे ग्रुपचं एक पद्धत आहे. तर आता जेव्हा जेव्हा आपण कनेरीला जात होतो पौर्णिमेचा कार्यक्रम असायचे त्यावेळेला अनेक दंपती येऊन स्वामीजींना सांगून दुःख व्यक्त करायचं की लग्न होऊन एवढं वर्ष झाली आपल्याला मुलं नाही आहेत. तर त्याच्यातून स्वामीजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली की ह्याच्यासाठी काय करता येईल. तर त्याच वेळेला वर्षाताई आणि डॉक्टर सुरेशजी यांनी एका पौर्णिमेमध्ये भेटले आणि त्यांच्यासंग आपण चर्चा केल्यानंतर स्वामीजी चर्चा केल्यानंतर IVF सेंटरचं त्यांनी माहिती दिली आणि आपल्याकडं आपल्या देशामध्ये कमीत कमी 20 ते 25% असं नॅचरल मुलं होत नाही असे दंपती आपण बघतो आणि IVFला जर करता ट्रीटमेंटला गेलं तर 2.5 ते 3 हजार खर्च त्या ट्रीटमेंटला येतं. 3 लाख खर्च ते त्या ट्रीटमेंटला येतं. मग ते श्रीमंत लोकं करून घेतील परंतु गरिबांचं काय करायचं हे विचार केल्यानंतर स्वामीजींच्या मनात आलं की एक समाजसेवा म्हणून आपण इथं सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून ऑलरेडी आता हॉस्पिटल सुरू आहे. अनेक कर्नाटकाचे पेशंट देखील तिथं उपचार घेत आहेत आणि त्याच्यामध्येच हे एक सेंटर करूया असं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले स्वामीजी. म्हणून आम्ही जोल्हे ग्रुपच्या माध्यमातून 4.5 कोटीचं जे त्याला बिल्डिंग लागतं ते बिल्डिंगचं व्यवस्था आपण करून दिलं. अनेक भक्तजनांनी एकदम मॉडर्न टेक्नॉलॉजी मशनरी ते IVFला लागणारे मशनरी त्यांनी देखील दान दिलं. इन्फ्रास्ट्रक्चर करू शकतो आहे मशनरी आणू शकतो आहे परंतु डॉक्टर नसेल तर काही करू शकत नाही. तर मी वर्षाताईंना खूप अभिनंदन करतो की एक सेवाभावानी त्यांनी तिथं आल्या. त्यांच्याबरोबर एक 10 जण डॉक्टर्स म्हणजे त्याला IVFला लागणारे एक्सपर्ट्स सगळे तिथं आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही गरीब दंपती आलं तर त्यांनी तसंच रिकाम्या हाताने जाऊ नये असं एक व्यवस्था तिथं केलेलं आहे. आयुर्वेद विज्ञान ॲलोपॅथी विज्ञान योग आणि प्राणायाम हे तिन्ही मिक्स करून या दंपत्यांना ट्रीटमेंट देशातच पहिलं हॉस्पिटल असेल त्या तिन्ही विज्ञान यूज करून तिथं आपण करायला लागलं. त्याच्यासोबत ही जगामध्ये पहिलं चॅरिटी हॉस्पिटल म्हणून देखील हे ओळखलं जाईल आणि ह्याच्यासोबत त्या दंपत्यांना आम्ही मानसिक स्थिती स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि संस्कार निर्माण व्हायला पाहिजे आणि जन्माला येणाऱ्या बाळाला देखील संस्कार असलं पाहिजे म्हणून गर्भसंस्कार देखील त्यांना देतो. आणि कुठं आपल्याला फारच गरीब असतात थोडं पण पैसे द्यायला शक्य नाही त्यांना आपण अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्याकडून दान रूपामध्ये किंवा रिक्वेस्ट करून त्यांना
देखील करायचं लावतो. आणि कर्नाटक गव्हर्नमेंटकडून ऑलरेडी आता सिद्धगिरी मठाला भरपूर स्कीम आहेत, हे देखील काहीतरी करायला शक्य असेल तर प्रयत्न करतो. आणि 5 तारखेला हे IVFचं सेंटरचं उद्घाटन होणार आहे. महिलांना केलं तर अजूनही 10% आपल्याला कमी फीज होईल. 5 तारखेच्या आत रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. आणि असं मुलांचा प्रॉब्लेम होऊ नये आणि झालं तर काय करायचं ह्याच्याबद्दल आम्ही आमचं डॉक्टरचं टीम प्रत्येक जिल्हा पंचायत लेवलमध्ये जाऊन त्याचा अवेअरनेस देखील तिथून पुढं आपण करणार आहे. त्यामध्ये आपणामध्ये फक्त महिलांच्या माध्यमातूनच उद्घाटन व्हायला पाहिजे, महिलांच्यापर्यंत पोचायला पाहिजे असे स्वामीजी सानिध्य असतील. IAS ऑफिसर कादंबरी मॅडम आणि IPS ऑफिसर आपले यशोदा मॅडम असतील, मी असेल आणि वर्षाताई असतील आणि लोकल तिथले सगळे महिला प्रतिनिधी असतील. आणि 5,000 ते 6,000 महिला तिथं कार्यक्रमात उपस्थित असतील. बिल्डिंगचं फक्त 4.5 कोटी आलेलं आहे. मशिनरी वेगवेगळ्या व्यक्तींनी डोनेट केलेलं आहे. अशा पद्धतीनं भरपूर बिल्डिंगचं एवढं मला माहिती आहे की मशिनरीचं मला त्याचं आयडिया.